मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस. हायकोर्टानं सरकारला ठणकावलं. सदावर्तेंची हायकोर्टात याचिका. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. 20 जानेवारीला ते अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. असंख्य मराठा बांधव त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे येत्या 26 जानेवारीला मुंबईत लाखो मराठा बांधव जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टानं जरांगेंना नोटीस बजावली. की अशा प्रकारचे आंदोलन माननीय उच्च न्यायालयाने मॉनिटर केले पाहिजे, लक्ष घातलं पाहिजे. ह्या याचिका लवकरात लवकर निकाली काढू नये. जोपर्यंत ही आंदोलन थांबत नाहीत, क्षमत नाहीत, त्याचबरोबर म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की तुम्ही मॉनिटर करा. न्यायालयाने ती याचिका तशीच जिवंत ठेवली मॉनिटर करण्यासाठी. त्याचबरोबर मनोज जरांगेंना नोटीस काढली. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा दावा सदावर्तेंनी याचिकेत केलाय. तसंच जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखावं अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला आदेशांची काय गरज आहे असा सवाल हायकोर्टानं केला. तर मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास सरकार तयार असल्याची माहिती महाधिवक्ता सराफ यांनी दिली. मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं कोर्टानं सरकारला बजावलं. तसंच हजारो वाहनं आणि लाखो आंदोलक शहरात आल्यास काय करायचं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही कोर्टानं सांगितलंय. दरम्यान राज्य सरकारनं जरांगेंसमोर 3 कलमी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा होती. मात्र असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहे, त्यामुळे आगामी काळात जरांगे आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष झडण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.